नमस्कार, अमृतास कुकबुकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत दिवाळीनिमित्त मूग डाळीचे लाडू. एकदम पौष्टिक लाडू असतात हे. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. मूग डाळ, ही मूग डाळ मी धुवून वाळवून घेतलेली आहे छान. पिठी साखर, तूप, काजू बदाम पिस्ता मी किसून घेतलेलं आहे इथे, मनुके, वेलची पूड. सगळ्यात पहिल्यांदा आपण एका कढईमध्ये मूग डाळ छान भाजून घेणार आहोत. साधारण 15 मिनिटं आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. मूग डाळ धुण्याचं कारण हे की आपण बोरिक पावडर वगैरे लावून ती साठवून ठेवलेली असते, तर त्यामुळे ही धुवून मी छान वाळून घेतलेली आहे. कारण आपल्याला 15 मिनिटात ही परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान असा रंग बदललेला आहे आपल्या डाळीचा. आता ही थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर ही छान मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान अशी बारीक पूड करून घेतलेली आहे मी इथे. त्याच कढईमध्ये आता आपण तूप घेणार आहोत. कारण 2 चमचे मी तूप इथे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण जी बारीक केलेली डाळ आहे ती घालणार आहोत. छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. छान असे तुपातले पौष्टिक लाडू आहेत, नक्की करून बघा आवडले तर. छान असं एकत्र करून झालं की आपण त्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. साखर मी एकदम छान बारीक केलेली आहे. साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. थोडस एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत. कारण 2 छोटे चमचे वेलची पूड मी इथे घातलेली आहे. छान असं एकत्र करून घ्यायचं आहे सगळं. आता हे तुम्ही बघू शकता छान असं एकत्र झालेलं आहे हे. आणि थोडा थोडा हळूहळू रंग पण बदलतोय. अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचंय. आता आपण त्यामध्ये थोडस तूप घालणार आहोत, जेणेकरून आपल्या लाडूला मस्त असं टेक्स्चर येईल आणि छान आपल्याला वळता पण येतील ते लाडू. अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचंय. डाळ देखील आपण मगाशी बारीक गॅसवरच भाजून घेतली होती. साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. आपलं तयार आहे लाडूचं मिश्रण. थोडस थंड होऊ द्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे जे मी पीस करून घेतलेला आहे तो घालणार आहोत. आपल्याला आवडत असतील तर आपण तुकडे देखील घातले तरी चालते. छान असं एकत्र करून घ्यायचंय. एक चमचा तूप घालून मी हे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असे लाडू मी आता वळू शकते. जर आपलं हे मिश्रण खूप कोरडं झालं असेल आणि आपल्याला लाडू वळता येत नसेल तर यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे, जेणेकरून आपण लाडू छान असे वळू शकतो. आणि जर मिश्रण खूप पातळ झालं असेल आणि आपल्याला लाडू वळताच येत नसेल तर आपण त्यामध्ये पिठी साखर घालायची, जेणेकरून आपल्याला हे लाडू पुन्हा वळता येतील. तुम्ही बघू शकता छान असे आपले लाडू तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.